सगळे आय होप तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल आणि एकदम आनंदित असाल. परंतु तरीही या कोरोनाच्या वातावरणामध्ये आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण पुन्हा एकदा सगळी परिस्थिती बिघडत चाललेली आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. सो सगळ्यांनी काळजी घ्या, घरी राहा, सेफ राहा आणि मास्कचा वापर करा. तर आज इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर फुलं आहेत. हा बुके मला माझ्या क्लासमधल्या स्टुडंट्सने दिलेला आहे आणि तो मी अजूनही असाच ठेवलेला आहे, कारण हे फुलांकडे बघितल्यानंतर एकदम फ्रेश फील होतं. सो मी हा बुके इथे ठेवलेला आहे. तर तुम्ही विचार करत असाल, प्राजक्ता सारखी सारखी एखादा व्हिडिओ टाकते, दोन चार दिवस गायब होते. सो होतं असं की क्लासचं नियोजन करायचं होतं आणि मी सगळ्या गोष्टी या 100 हँडल करत असते, त्यामुळे मला इतक्या सगळ्या गोष्टी शूट करणं किंवा ब्लॉग करणं त्यावेळी शक्य होत नाही. मला या क्लासचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे करायचा होता, परंतु काही कारणामुळे नाही शक्य झालं. कारण साधारणतः 8 दिवस झाले क्लासची जी गडबड असते त्या गडबडीमध्ये झोप होत नव्हती, कारण आम्ही रात्री 1-1, 1.5-2 वाजायचे झोपायला. क्लासच्या दिवशी तर मी साधारणतः 2-2.5 वाजता झोपले. सकाळी आम्हाला 4 उठून सगळी तयारी करून निघायचं होतं. तर 2-4 दिवस झाले इतकी धावपळ चालू होती की त्यामध्ये ब्लॉग शूट करावा असा म्हणजे वेळच मिळाला नाही. नाहीतर दाखवण्यासारख्या गोष्टी भरपूर होत्या. मी शॉपिंगला गेले होते, खरेदी करून आले होते, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु धावपळ जास्त होती आणि त्यामध्ये शूटिंग घेणं काही मला शक्य झालं नाही. परंतु आज थोडीशी मी फ्री आहे, क्लास झालेला आहे आणि इतकी थंडी पडली आहे, पुन्हा एकदा पाऊस आणि इथे बाहेर थोडं ऊन आहे. उन्हामध्ये जरा छान वाटतं. तर उन्हामध्ये आल्यानंतर थोडं बरं वाटतं जरा, कारण खूप थंडी, पाऊस चालू आहे आणि वातावरण अतिशय बिघडलेलं आहे. आणि माझा आवाज पण थोडा बसला आहे, कारण मी क्लासमध्ये बऱ्याच वेळ म्हणजे दिवसभर बोलत होते, मोठ्या आवाजात थोडंसं बोलावं लागायचं, त्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे. बाकी अदरवाईज मी ठीक आहे. परंतु आज मला खूप एकटं फील होत आहे, ते का मी तुम्हाला सांगते. अजून माझी सगळी कामं आवरायची बाकी आहेत. ॲक्च्युली आज मी थोडी उशिरा उठले, कारण घसा वगैरे बसला होता आणि थंडी खूप आहे, तर थंडीत खूप असं मस्त झोपावं असं वाटतं. तर इथं तुम्ही बघू शकता माझा सगळा पसारा अजून पडलेला आहे. आणि क्लासमधून आल्यानंतर क्लासचं जे सामान असतं इथे बाहेर मी काही ठेवलेलं आहे, काही गोष्टी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेल्या आहेत आणि अजूनही काही आवरायचं भरपूर सामान राहिलेलं आहे. कारण क्लासला जाऊन आल्यानंतर जो थकवा येतो दिवसभर उभं राहून बोलून, परंतु क्लासमध्ये एक सॅटिस्फॅक्शन इतकं छान असतं की सगळे खूप छान आनंदित होतात त्यांना मला भेटून, किंवा मला त्यांना भेटून इतका आनंद होतो की सगळा थकवा आपण त्या दिवसभराचा जो थकवा असतो तो पूर्णपणे मी विसरून जाते. मी भले क्लासच्या 2-3 दिवस आधी जागरण झालं होतं, खूप धावपळ होत होती, परंतु मी जेव्हा क्लासला उभी राहते तेव्हा सगळ्यांकडे पाहून मी माझा सगळा थकवा विसरते, सगळा ताण विसरते. आणि इतका छान आमचा क्लास झाला मुंबईला आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स स्टुडंटचा इतका छान होता, खूप हेल्पफुल होते सगळे लोक. मला हेल्पिंगसाठी 2-3 जणी आल्या होत्या. एक काकू तर नाशिकवरून आल्या होत्या, त्यानंतर एक मॅडम उषा मॅडमसुद्धा आल्या होत्या. एक तेजस्विनी म्हणून मुलगी होती, ती सुद्धा, तिने ॲडमिशन होतं तिचं, परंतु ती तिथे मदतीसाठी उभी राहिली. सो अशा खूप छान हेल्पफुल माझी मुंबईची बॅच झाली आणि मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या बॅचनंतर की मी त्यांनी मला सांगितलं की पुन्हा मॅडम तुम्ही आलात ना की आम्ही तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येऊ देणार नाही, कारण यावेळेस हॉल शोधण्यासाठी जरा प्रॉब्लेम आला होता आणि आम्ही जिथे हॉल घेतला होता तिथे पाण्याची सोय मात्र आम्हाला मिळाली नव्हती व्यवस्थित, कारण तो फक्त हॉल होता. आणि आम्हाला कसं होतं की केक वगैरे करायचे असतात तेव्हा भांडी कुंडी धुवावे लागतात आणि पाण्याची थोडी गैरसोय होती, त्यामुळे सगळी भांडी आम्ही तशीच फक्त पुसून आणली होती. तर काल आमच्या काकूंनी ज्या घरी येतात मला मदतीला, त्यांनी सगळं ते स्वच्छ केलं. आता मला ती भांडी मी काल विसरले, ती थोडी उन्हामध्ये टाकली तर जरा सुकतील. तर आज मी काम आवरते आणि आज मला एकटं का फील होत आहे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला घरामध्ये लहान मुलांचा वगैरे आवाज येत नसेल, कारण माझी दोन्ही मुलं माझ्या आईकडे गेलेली आहेत आणि मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत आणि मी एकटीच आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी एवढ्या मोठ्या घोडक्यामध्ये होते, एवढे स्टुडंट्स माझ्यासोबत होते, सगळ्याजणी सोबत होत्या आणि आज अचानक मी एकटी पडलेली आहे. तर मी विचार केला की चला आता आज एकटी असले तरीही मी जर तुमच्यासोबत बोलले तर नक्कीच माझा हा एकटेपणा दूर होईल.
आणि आज बरीचशी कामं डोक्यात आहेत. आज एक केकची ऑर्डर आहे मला, सो मी थोडंसं आधी घरातलं आवरते आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागते. तर सगळ्यात आधी थोडं ऊन पटलेलं आहे तर मी केकचं जे मटेरियल काल त्या काकूंनी थोडं धुवून ठेवलेलं आहे ते जरा वाळत घालते म्हणजे ते खराब होणार नाही. सो चला आता आवरूयात, आपलं काम करूयात, म्हणजे कामात व्यस्त असलं की मग एकटेपणा जाणवणार नाही. तर चला उठते मी आता. तर इथे छान ऊन पडलेलं आहे, हे सगळे जे धुतलेले भांडे आहेत जरा मी वाळत घालते. तर काही सामान मी गॅलरीमध्ये वाळत घातलेलं आहे आणि काही इथे माझं बॉक्सेस जे मी घेऊन गेले होते ते अशा पद्धतीने आहेत. आता हे सुद्धा मला आवरायचं आहे आणि हे थोड्या वेळानंतर आवरते. तर आधी घरातलं आवरते. इथे तुम्ही बघू शकता ही आहे माझ्यासोबत, मी एकटी नाही आहे. फोन आला कोणाचा तरी. तर मुलं नाही आहेत तर अजिबात घराला घरपण नसतं. मुलं असले की त्यांचा धिंगाणा, मस्ती, आवाज, बडबड चालू असते सियाची सारखी शौर्याची, आणि त्यामुळे आज एकदम शांतता आहे. आवाज येतोय तर फक्त बाहेर कन्स्ट्रक्शन चालू आहे तेवढाचाच आवाज येतोय, बाकी एकदम शांतता आहे घरात. तर चला मी आता बरंचसं काम पडलेलं आहे तेवढं आवरते आणि सुरुवात करते. केकला पण सुरुवात करायची आहे तर आवरल्यानंतर तुम्हाला भेटते. तर आत्ताच इथे मी दोन केक बेकिंगला ठेवलेले आहेत, एक ऑर्डरचा आहे आणि एक असाच ट्राय करायचा आहे म्हणून केलेला आहे. तर बेकिंगला मी ठेवलेला आहे. हे गाईज वेलकम बॅक. तर आता मी सुरुवात केलेली आहे केकच्या तयारीला. इथे मी स्पंज आणि सगळी रेडी करून ठेवलेलं आहे. आत्ता मला दुसऱ्या चॅनलवर एक केकचा व्हिडिओ दाखवायचा आहे आणि माझी ऑर्डर पण आहे, तर दोन्ही सायमल्टेनियसली होऊन जाईल म्हणून मी व्हिडिओ शूटिंग करते आहे. तर तयारी सगळी झालेली आहे, आता मी व्हिडिओ शूट करते. साधारणतः 2:30-3 वाजलेले आहेत आणि मी केक करायला घेते कारण 5 वाजता मला ऑर्डर द्यायची आहे. सो मी केक करते आणि हा जर केकचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझं दुसरं प्राजक्ताजकिचन.com जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर जाऊन तुम्ही हा केक नक्की बघू शकता. तर फायनली आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी मध्यंतरी काही व्हिडिओ नाही केला कारण मी दोन केक आज ट्राय केले. एक होता ऑर्डरचा केक आणि दुसरा मी असाच सहज एक डिझाईन दाखवायची होती म्हणून दुसरा केक ट्राय केलेला आहे. दोन्ही केकचे फोटोज किंवा व्हिडिओज मी दुसऱ्या चॅनलवर अपलोड करते, आता इथे नाही दाखवत. तर अशा प्रकारे आज थोडासा मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न केला कारण खरंच मला आज करमत नव्हतं. सो मी दिवसभर आज केकमध्येच बिझी होते त्यामुळे व्हिडिओ फारसा केला नाही आहे. परंतु आजचा माझा एकटेपणा कदाचित तुमच्यासोबत बोलून दूर होईल म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो उद्या कदाचित आम्ही संध्याकाळी शौर्य आणि सियाला घेऊन येऊ, आईकडे आहेत दोघं जण. सो संध्याकाळी त्यांना घेऊन आल्यानंतर मग दिवसभराचं उद्याचं सुद्धा शक्य झालं तर उद्याचं रुटीन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.